नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण काल बोललो होतो की मार्केट कडेलोट होणार काय। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज मार्केटमध्ये काय कंडिशन झालेत। आपण दिलेल्या कालच्या लेवलशी परफेक्ट काम केलेले। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की अशा अपडेट्स तुम्हाला रोज सकाळी 8:30 ही पाहिजे असतील इथे मी आपल्या टेलिग्रामवर देतो, याच्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा। पहिली गोष्ट मी आज येतोय निफ्टीकडे, पाहूया आपल्याला बुधवारसाठी कुठे लेवल्स बनतायत, त्याप्रमाणे आपल्याला उद्याचा ट्रेड प्लॅन करायचा आहे की शांत राहायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये शिकायचा प्रयत्न करूया। मोस्टली आपण पाहतो निफ्टीमध्ये 17,043 ची आजची लेवल आहे। काल आपण बोललो होतो की 17,150 ब्रेक करतोय तर तो आणखी 17,016 च्या आसपास येऊ शकतो। मोस्टली जर तुम्ही पाहायला गेले तर 17,000 जवळपास येऊन तो पुन्हा बाउन्स बॅक नॉर्मल झालेला आहे, परंतु सेलिंग प्रेशर ॲज इट इज कंटिन्यू आहे। लॉंग टर्म खरेदी करू नका हे इतक्या दिवसापासून जे ओरडून सांगत होतो त्याचं रिझन सगळ्यांना समजलं असेल। ओके, आता इथे तर आपल्याला दिसतोय डाऊन ट्रेंड। उद्या इंट्राडे मध्ये ट्रेड करायचं असेल निफ्टीमध्ये तर काही महत्वाचे पॉईंट सांगतो, ते लक्षात ठेवा इथे। ओके, पहिली गोष्ट जर तुम्ही इथे पाहायला गेले तर नॉर्मली इथे पूर्णपणे सेलिंग प्रेशर तर आहेच आहे, परंतु थोडा फिरताना दिसतोय। ओके, तर मला असं वाटतं याच्यामध्ये की थोडं बी कॉशियस राहा। 17,000 खाली जर निफ्टी दिसतोय, लक्षात ठेवा 17,000 खाली जर निफ्टी दिसतोय तरच सेलिंगचा विचार करा, अर्थात पुट साईडचा विचार करा। जर तो 17,100 ब्रेक करतोय तर तो 17,200 टच करायचा प्रयत्न करेल। आपण आता मिड पॉईंटला आहोत, 17,040 म्हणजे 17,50, इथून खाली 50 पॉईंट पडेल, इथून वर 50 पॉईंट जाईल। किंवा आत्ताच्या कंडिशनवरून मला असं दिसतंय 17,000 आणि 17,200 ही उद्याची प्रॉबेबल रेंज राहू शकते, कारण उद्या बुधवार आहे, परवा एक्सपायरी आहे। एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मोठी मुवमेंट उद्या मला नाही वाटत तो देऊ शकतो। उद्या मोस्टली तो 200 पॉईंट मध्ये ज्यादा करून रेंज बाउंड राहील, त्यामुळे बी कॉशियस राहा। जर कुठलीही लेवल स्ट्रॉंग ब्रेकआउट होते तर त्या दिशेने आपण ट्रेड घ्यायचा विचार करू शकतो। आपण जाऊया आता बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं गेलं तर नॉर्मल डोजी इथे बनवायचं त्याने आज प्रयत्न केलेला आहे। 39,411 चाचं क्लोजिंग आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन होता 39,411 आसपास, तर 39,400 सपोर्ट ब्रेक करून तो आज खाली गेलेला आहे। ओके, डोजी दाखवतोय की उद्या पण तो नॉर्मल याच रेंजमध्ये टाइमपास करू शकतं मार्केट। एक्सपायरीला काहीतरी गडबडचा प्लॅन चालू आहे, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेल। आता उद्याच्या आपण थोड्या इंट्राडेचे लेवल्स पाहूया बँक निफ्टीमधल्या। इथे जर तुम्ही पाहायला गेले तर मला एक गोष्ट इथे अशी ऑब्झर्व झाली की ते नॉर्मली एक गोष्ट ऑब्झर्व करा, तुम्हाला ही दिसेल इथे एक त्याने मोस्टली फ्लॅग बनवायचा प्रयत्न केलेला आहे। ओके, मला असं वाटतंय की उद्याच्या कंडिशनला जर तो 39,550 वर ब्रेकआउट करतोय तर नॉर्मली तुम्हाला पुन्हा इकडे वरच्या साईडला 300-400 पॉईंटची बँक निफ्टीमध्ये रॅली मिळेल। 39,550 लिहून घ्या ब्रेक केला तर। सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट 39,300 जर ब्रेक करतोय तर पुन्हा खाली तुम्हाला खाली जवळपास 300-400 पॉईंटची रॅली, अर्थात 39,000 जाण्याचा प्रयत्न करेल। दोन्ही लेवल सांगतो, नोट डाऊन करा। फ्लॅग आहे, फ्लॅग खूप इम्पॉर्टंट असतो टेक्निकलच्या कोर्समध्ये, तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये शिकवलं आहे ते। ओके, तर त्यामुळे तुम्हाला तिथे मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, फक्त ह्याचा ब्रेकआउट तुमचा ट्रेड बनवेल या रेंजमध्ये जर तो उद्या राहिला। समजा सकाळी सकाळीच बँक निफ्टी 50-100 पॉईंटमध्ये खेळतीये तर शांत राहा, गडबड करू नका, कारण तुम्ही इथे ट्रॅप होऊ शकता। ओके, याच्यानंतर जाऊया आपण पुन्हा फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो, आजची एक्सपायरी चांगली झाली, डाऊनसाईड अपेक्षित होती त्याप्रमाणे, आता इथे पण फिन निफ्टी दाखवतोय की 17,500 हा उद्यासाठी क्विक सपोर्ट म्हणून काम करेल आणि 17,600 हा त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल। 17,600 ब्रेक केला तर 17,800 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, आणि 17,500 ब्रेक केला तर 17,400 आणि 17,350 ही रॅली मोस्टली फिन निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। लक्ष ठेवा, दिलेल्या स्ट्राइक्स ऍड करा, नाही एंट्री भेटली तर ट्रेड करू नका। मला असं वाटतंय उद्याच्या कंडिशनला निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये प्रीमियम इटिंगचं काम जोरदार होऊ शकतं, त्यामुळे थोडं सावध राहा, कारण मार्केटमध्ये ह्या गोष्टींची गरज आहे। ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे होतं या सगळ्यांचं अनालिसिस। तुम्हाला एक आठवत आहे का, मागच्या वीकमध्ये मी तुम्हाला गोष्ट बोललो होतो की काहीतरी न्यूज येऊ शकते, गडबड होऊ शकतं। एक 6-7 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, बरेच लोक म्हणले काय न्यूज, परंतु ती न्यूज तुम्हाला माहिती आहे की नक्कीच आम्हाला असं सुगावा लागला होता की काहीतरी गडबड आहे। अमेरिकन जे आपल्या व्हॅलीमधल्या बँका आहेत
ओके तर त्याच्यामध्ये जे बुडायला सुरुवात झाली अमेरिकनच्या ह्याच्यामध्ये तर ती न्यूज मोस्टली मार्केटला आणखीन पाडू शकते याच्यावर लवकरच मी डिटेल बोलणार आहे. तत्पूर्वी काही स्टॉक्सची नावं सांगतो तुम्हाला. ओके तर याच्यामध्ये पहिलं आहे कमिन्स इंडिया लिमिटेड. कमिन्स इंडियामध्ये मला असं वाटतं की इथे पूर्णपणे तो ब्रेकआउटच्या तयारीत आहे. 1682 आजचं क्लोजिंग आहे. 1686 वर जर दिसतोय तर याच्यामध्ये चांगला बाउन्स बॅक किंवा अप रॅली भेटू शकते. याच्यानंतर दोन नंबरची स्क्रिप्ट आहे. मोस्टली आपण पाहू शकतो याच्यामध्ये की टोरंट फार्मास्युटिकल्स. ओके टोरंट फार्मामध्ये आपल्याला याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे आहे की काय दिसते. ओके हा टोरंट फार्मामध्ये आम्हाला असं दिसतोय की तो पुन्हा एकदा ब्रेकआउटची तयारी करतोय. 1520 आजचं क्लोजिंग आहे. 1522 वरती किंवा 1524 वर तुम्ही याच्यामध्ये अपसाईडचा विचार करू शकता. ओके याच्यानंतर इनकेस मार्केट डाऊन राहते तर त्याच्यासाठी काही स्टॉक्स देतो. तत्पूर्वी सांगेल ज्यांनाही असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉपलॉस पाहिजे असतील ते आमच्या अंडरगत खाली लिंक दिलेल्या लिंकवरून डिमॅट ओपन करा. तुम्हालाही इन डिटेल स्टॉक देतील. ओके ज्यांनी ओपन केलंय त्यांनी आम्हाला पर्सनल मेसेज करा. तुम्हालाही ऍड करून घेतलं जाईल. ग्लेनमार्क फार्मामध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. 1415 आजचं क्लोजिंग आहे. 1414 खाली तो जोरदार सेलिंग मध्ये दिसेल. 1410 आणि 1406 पर्यंत आम्हाला याच्यामध्ये डाऊनफॉल पॉसिबल आहे असं वाटतं याच्यामध्ये. याच्यानंतर चार नंबरचा जो स्टॉक आहे टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड. टीव्हीएस श्रीचक्रमध्येही आम्हाला 2656 आजचं क्लोजिंग आहे. 2552 खाली तुम्ही याच्यामध्ये पुन्हा डाऊन साईडचा विचार करू शकता. नॉर्मली 3-4% हा पुन्हा एकदा डाऊन साईडला देऊ शकतो. मोस्टली मी सांगेल की 2650 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री मारू नका. त्याच्या खालीच तुम्हाला चांगली जोरदार एंट्री भेटेल. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे होते निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी आणि काही स्टॉक्स रिगार्डिंग चर्चा. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून आणखी कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच ज्यांनाही कोल्हापूरमध्ये वर्कशॉप जॉईन करायचं आहे त्यांनी आजच आम्हाला संपर्क साधा. थांबूया इथे मित्रांनो. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता एक्सपायरी स्पेशल रिपोर्टसह. धन्यवाद.